मग जर कोणाचीच हरकत नसेल तर अनेक वर्षापासून, मला वाटतं किती 25-30 वर्षापासून हा जो विषय आरक्षणाचा हा का सोडवला गेला नाही, म्हणजे त्यांची जी त्यांच्या मनात जो एक प्रश्नचिन्ह आहे तो माझ्याही मनात आहे. आणि मग बराचसा विचार केल्यानंतर मग ह्याला जर कोणाचाच विरोध नसेल तर मग दोनच गोष्टी उरतात. एक म्हणजे इच्छाशक्ती नाही देण्याची, आणि दुसरं घडलेलं आजपर्यंत राजकारण. याच्या पलीकडे दुसरा कुठलाही माझ्या मला विचारलं तर माझं वैयक्तिक मत आहे, दुसरा कुठलाही मुद्दा असू शकतच.